विविध आज आपल्या या स्थानी नाशिकामध्ये अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे आणि या दिवशी आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री महाजनादेश यात्रेचा समारोप करत आहे. मी मगाच्या चार ओळी सांगितल्या त्या चार ओळी प्रधानमंत्र्यांनी जगलेल्या आहेत. ज्याला जीवनामध्ये आपल्या नशिबात जे नाही लिहिलं ते खेचून आणण्याची ताकद असते असा नेता आपल्या देशाला लाभलेला आहे. आपल्या देशामध्ये अशा अनेक पिढ्या गेल्या ज्यांना प्रधानमंत्र्याचं आडनाव गांधी असल्याशिवाय नसतं असं वाटत होतं, पण प्रधानमंत्री सुद्धा चुलीसमोर बसून स्वयंपाक करणाऱ्या आईच्या पोटी जन्म घेऊ शकतो हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गरिबाला पडलेलं एक सुंदर आणि शाश्वत स्वप्न आहे आणि म्हणून त्यांच्या रूपाने खरा करून दाखवला. आणि आता आम्ही राज्यामध्ये राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र हा नारा दिला आणि तो आम्ही खरा करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपण यांना सब नेस्तनाबूत करण्याचं कारण काय? कारण यांनी आमच्या जनतेचे स्वप्न नेस्तनाबूत केले. यांना आपण राजकारणामधनं पूर्णपणे तरी पार करण्याचं कारण काय? कारण यांनी जनतेला खोटी स्वप्न दाखवून जाती आणि धर्माच्या पातळीवर राजकारण केलं. आमच्यावर हे आरोप करतात की या भारतीय जनता पार्टी हा धर्मांध पक्ष आहे, पण धर्मांध पक्ष भारतीय जनता पार्टी नसून काँग्रेस आहे. या देशाच्या इतिहासामध्ये एक सक्षम पर्याय जेव्हा भाजपा म्हणून उभी राहिली तेव्हा काँग्रेसने या देशामध्ये उभी फळी पाडण्याचं कारण निर्माण केलं आणि धर्मावर राजकारण केलं. आणि त्यांचेच बगल बच्चे असणारे हे राष्ट्रवादीचे लोक यांनी जातीपातीचं राजकारणाचं विषारी बीज या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये पेरण्याचं काम केलं. आज आपण या सगळ्या गोष्टींना तडा देऊन जातीपातीच्या पुढे जाऊन एक चांगला आणि उज्ज्वल भविष्याचं राजकारणाचं बीजारोपण करणार आहोत. 5 वर्ष गेल्या सरकारची ही सामान्य माणसाला समर्पित होती, 5 वर्ष गेल्या सरकारची ही शेतकऱ्याला महिलांना युवकांना समर्पित होती आणि त्यांचं भविष्य घडवण्यासाठी एक अत्यंत भक्कम पाया या 5 वर्षामध्ये आम्ही निर्माण केला आहे. आपण आम्हाला संधी दिली तर 5 वर्षामध्ये अत्यंत सुवर्ण असा कलश याचा आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राला परत एकदा नंबर एकचं राज्य बनवल्याशिवाय राहणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक अभियान राबवले. गांधीजींची मतं घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादींना, गांधीजीचं नाव घेऊन मतं लाटणाऱ्यांना फक्त नोटावर गांधीजी दिसले पण लोकांच्या डोळ्यामध्ये असणारा गांधीजींचा सन्मान त्यांना कधी करता आला नाही. आमच्या नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान करून या देशामध्ये नुसतं भौतिक स्वच्छता नाही तर सामाजिक स्वच्छता सुद्धा मिळवण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. या ग्रामीण भागामधल्या लोकांचा विकास, या शेतकऱ्यांना दिलासा, महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण, युवकांना स्वयंरोजगार, या सगळ्या नुसत्या आम्ही घोषणा दिल्या नाही तर या घोषणा आम्ही प्रत्यक्षात उतरवून दाखवल्याने आकडेवारी सगळ आम्ही हे सिद्ध करू शकतो. आज मला मुंडे साहेबांची आठवण होते. मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता आपण सर्व आहात. वंचितांचा आवाज बनण्यासाठी, वंचितांचा वाली आणि त्यांचा वाणी बनण्यासाठी मुंडे साहेबांनी राजकारणात पदार्पण केलं होतं आणि आज त्यांच्या नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्या वंचितांचा वाणी आणि वाली बनण्याचं काम करण्याचं योगदान देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. माझ्या ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून असेल, महिला बाल विकास खात्याच्या माध्यमातून असेल, आत्ताच सुधीर भाऊंनी मार्गदर्शन केलं त्यांच्या अर्थ खात्याच्या माध्यमातून असेल, वंचितांचा विकास करताना कधी आम्ही निधी कमी पडू दिला नाही. तुमच्याकडे तर पाऊस चांगला आहे, नाशिककडे पाऊस पडला तर आम्हाला पाणी पुढे मिळतं, पण आमच्याकडे पाऊस पडला नाही तरी निधीचा पाऊस आम्ही लोकांपर्यंत नेला. शेतकऱ्याच्या शेतात उगवलं नाही तरी विम्याच्या रूपाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेच्या रूपाने आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. जलयुक्त शिवार सारखी योजना केली ज्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याच्या शेतात शिवारात पाणी मिळावं, गावागावात पाणी तिथेच मुरावं. आडवा आणि जिन्सांची जिरवली, आम्ही पाणी अडवलं आणि पाणी जिरवण्याचं काम केलं. आमच्या सरकारमध्ये एवढी धास्ती घेतली आता आमच्या इनकमिंगची की आता हे लोक बीड जिल्ह्यातून राजकारणाची सुरुवात करतायत. बीड जिल्ह्यामध्ये जाऊन बीड जिल्ह्याच्या जागा राष्ट्रवादीच्या घोषित केल्या. मी त्यांना सांगते तुम्ही स्वतः येऊन जरी उभे राहिलात
तरी आता कमळाशिवाय कोणालाही मतदान ही जनता करणार नाही. आणि आमची जनतेचा विश्वास संपादन केलाय. आतापर्यंत अनेक यात्रा लोकांनी काढल्या, पण सत्ता असताना आपल्या सत्तेचा हिशोब घेऊन सामान्य माणसापर्यंत आपला हिशोब घेऊन जाणारी ही महाजनादेश यात्रा आहे. जनता राजा आहे आणि आम्ही सेवेकरी आहेत हा संदेश देणारी ही यात्रा आहे. आणि हा संदेश घेऊन यात्रेची आज समाप्ती होत आहे. या यात्रेची नुसती समाप्ती जरी झाली तर आजपासून एका वेगळ्या युगाची सुरुवात होणार आहे. जसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आपण विश्वास पूर्णपणे दिला, पूर्ण बहुमत दिलं, 370 कलमाचा निर्णय हा अत्यंत यशस्वी झालाय. तुम्हाला आवडलाय की नाही? कोणाकोणाला 370 कलमाच्या निर्णयाविषयी अभिमान वाटतो त्यांनी हात वर करून मला सांगा की तुम्हाला अभिमान वाटतो. या निर्णयाविषयी आपल्याला अभिमान वाटतो की नाही? या देशामधल्या सगळ्या राज्यांमध्ये तिरंगा फडकत नव्हता तेव्हा आपल्याला आपल्या उरामध्ये कळत होती, आपल्याला वाईट वाटत होतं, दुःख होत होतं. पण यावेळी जेव्हा मी 15 ऑगस्टला झेंडावंदन करत होते माझा ऊर अभिमानाने भरून आला. तुमचा आला की नाही? काश्मीरमध्ये सुद्धा आपला तिरंगा फडकवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अमितभाई शहांनी करून दाखवलं. जे बोललं ते करून दाखवलं हे आमचं सरकार आहे. आम्हाला स्वाभिमान आहे आणि ह्या स्वाभिमानाला आम्ही सर्वांपर्यंत नेणार. आम्ही या देशामधल्या सगळ्या जाती धर्माच्या विकासाची एक वज्रमुठ तयार करणार आहोत. या देशामधल्या अल्पसंख्याकांना सुद्धा सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास मध्ये आम्ही सामावून घेणार आहोत. नरेंद्र मोदींच्या माध्यमातून चुली समोर बसून स्वयंपाक करणारी माऊली आता गॅस समोर आली आहे आणि त्या माऊलीला सुद्धा वाटेल की माझ्या उरामध्ये जन्म घेतलेला माझा मुलगा सुद्धा या देशाचं भविष्यात नेतृत्व करू शकतो. हा स्वाभिमान गरिबाच्या मनामध्ये घेतलाय. बेघरांना घर दिलाय. लोकांच्या पर्यंत शिक्षण आरोग्य पोषण पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा 5 वर्षात जे 50 वर्षात या काँग्रेसवाल्यांना जमलं नाही, राष्ट्रवादीवाल्यांना जमलं नाही, ते 5 वर्षात आम्ही करून दाखवलंय. आणि म्हणून जनतेने परत जास्त विश्वास केंद्रामध्ये आम्हाला दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही तेवढाच विश्वास राज्य सरकारमध्ये परत आम्हाला देणार आहात. पूर्ण बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसवणार आहात आणि चांगले धडाकेबाज निर्णय घेऊन एक अत्यंत उद्योगशील दुष्काळ मुक्त जिथे शेतकरी महिला आणि युवा अत्यंत स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे असं राज्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण आम्हाला आशीर्वाद देणार हा विश्वास या महाजनादेश यात्रेच्या या सभेच्या निमित्ताने मी व्यक्त करते. आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानते. आणि प्रधानमंत्र्यांसाठी आपण सर्व वाट पाहत आहात आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.